कर्नल पुरोहित यांच्या द मॅन बेटरेड या नाव या पुस्तकाचा प्रकाशन सोळा एस पी कॉलेजमध्ये होतोय. मात्र कर्नल पुरोहित हे मालेगाव बॉम्बस्फोटगाव उपस्फोटकातील आरोपी आहेत. एएनआयने आले त्यांच्यावरती चौकशीसुद्धा सुरू आहे. मात्र अशा माणसाचं पुस्तक प्रकाशन करून उदत्तीकरण सुरू आहे, याच्यामुळे काही पुरोगामी संघटनांनी विरोध केलेला आहे. आत्ता आपण जी दृश्य पाहतोय संपूर्ण एस पी कॉलेज भागातील दृश्य आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील सुद्धा आहे. मूळ मुस्लिम त्याच्यामध्ये लिहिले मूळ निवासी मुस्लिम मंचाने देखील तीव्र विरोध नोंदवलेला आहे. भीम आर्मी बहुजन एकता मिशन यांनी देखील विरोध नोंदवलेला आहे. या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर सत्यपाल खासदार सत्यपाल सिंग असतील, माजी पोलीस अधिकारी उमराणीकर असतील, असे अनेक एसीपी डीसीपी माजी पोलीस अधिकारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा होतोय. मात्र कर्नल पुरोहितांचं हे उदात्तीकरण आम्ही खपवून घेतला जाणार नाही म्हणून हा तीव्र निषेध आता या ठिकाणी नोंदवण्यात आला आहे. आमचा विरोध याच्यासाठी आहे की कर्नल पुरोहित जे आहेत हा मुळामध्ये एक आरोपी आहे. 2008 बॉम्बस्फोटामध्ये त्यांचं नाव आहे. या देशामध्ये जे काही बॉम्बस्फोट घडले अजमेर शरीफ किंवा मालेगावचा जो बॉम्बस्फोट आहे याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये त्यांचं नाव आहे. एक आरोपी आहे. एनआयए कोर्टामध्ये त्यांच्या केसेस चालू आहे. अशा देशद्रोही माणसाचं उदात्तीकरण करणं किंवा गौरवीकरण करणं एका पुस्तकाच्या माध्यमातून हे योग्य नाही आहे. आणि जर अशा दहशतवाद्यांचं गौरव जर या देशात व्हायला लागला तर या देशाचा त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान आहे. हे संविधान विरोधी काम आहे. आणि या कार्यक्रमासाठी जे आयपीएस अधिकारी येतात, जे कमिशनर लेवलचे माजी रिटायर अधिकारी येतात, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे आणि या देशाची देशासाठी लाजीरवाणी आहे. आणि या दहशतवादाचं कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाचं उदात्तीकरण होऊ नये, गौरवीकरण होऊ नये अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून हा निषेध करण्यासाठी आणि या प्रकाशन सोहळा रोखण्यासाठी आम्ही सगळे इथं सगळे आलो. आमच्या सोबत आमची स्वतः भीम आर्मी बहुजन एकता मिशन मुस्लिम मूल निवासी मंच आहे. याशिवाय अनेक आंबेडकरी आणि मुस्लिम संघटना सोबत आहे. मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद.